यानंतर मी पाचारण करते महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बुलंद आवाज धनंजयजी मुंडे साहब यांना। मागचे जरा पडदे काढा, माणसं पडद्याच्या बाहेरही जवळपास 25-1% बाहेर माणसं उभी आहेत, त्यामुळे पडदे मागचे काढले तर बरं होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेच्या समारोप सभेला आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या संकल्प सभेला इथं उपस्थित आपलं दैवत आदरणीय साहेब व्यासपीठावरील सर्व आदरणीय नेतेगणांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आजच्या सभेला इथं उपस्थित महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या माझ्या सहकारी बंधू भगिनीनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, या कोल्हापूर नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एवढी मोठी सभा होणं पहिली वेळ नाही। पण ज्या ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आणि देशात भरारी घेतो, सुरुवात मात्र कोल्हापूरहून होती आणि तेच संकल्प पुरोगामी महाराष्ट्राच्या सुरुवातीची आज या ठिकाणी कोल्हापूर मधून होती। परिवार संवाद यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रभर 15,000 किलोमीटर फिरली, 240 विधानसभा मतदारसंघात गेली, पण ही परिवार संवाद यात्रा कधी आली? ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आला। मला आजही तो दिवस आठवतोय, 24/10/2019 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल, एकीकडे भाजप आणि शिवसेना वेगळी लढली, एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा लढला। केंद्रामध्ये सत्ता पक्षात असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला वाटलं आता आपण सत्तेत आलो, तत्कालीन मुख्यमंत्र्याला आणि विद्यमान विरोधी पक्ष नेत्याला मी सल्ला दिला होता, ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुम्ही फोडायचा प्रयत्न करत होतात आमच्या मान्यवर नेत्यांना दार खिडक्या भाजपचे उघड्या ठेवून आत घेत होतात, त्यावेळेसच मी सांगितलं होतं माझ्या मित्राला काही भी करायचं पवार साहेबांचा नाद करू नका। बाबाने ऐकलं नाही, आमच्या मराठवाड्यात एक बने होत्याचं नव्हतं, होतं नव्हत्याचं होतं होतं, 24/10/2019 होतं एक, त्याचं झालं नव्हतं। संबंध देशाला आपल्या दैवतानी आदरणीय साहेबांनी लोकशाहीचं एक आगळं वेगळं उदाहरण दिलं। ६४ पक्षाच्या आमदार राज्याचे मुख्यमंत्री झाले, 54 आमदाराचे उपमुख्यमंत्री झाले, 44 आमदाराचे मंत्री झाले आणि 105 आमदाराचा भाजप विरोधी पक्षात बसला, याला म्हणतात होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं। आता एक जणाला 3 वर्ष
वर्षापूर्वी सल्ला दिला, काही जणाला आता सल्ला द्यावा असा वाटतोय, सांगलीच्या सभेतून द्यायचा प्रयत्न केला, उद्देश एवढाच होता की ज्यांनी आदरणीय साहेबांवर जाती पातीच्या राजकारणाच्या बाबतीत आरोप केला ते असतील नाही तर त्यांच्यासारखे असंख्य असतील या महाराष्ट्रामध्ये ज्याला कुणाला लोकप्रियता मिळवायची थोडीशी हौस वाटली की तो उठतो आणि आपल्या दैवतावरती आरोप करतो. या प्रश्नाचं उत्तर आमच्या साहेबांच्यावर जाती पातीचं राजकारण करणाऱ्यांनी द्यावं. माझं आजच्या या कोल्हापूर या करवीर नगरीतून या शाहू नगरीतून आव्हान आहे की तुम्ही जाती पातीच्या राजकारणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जर आरोप करत असाल तर या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांचं आमच्या व्यासपीठावर नाव नसत. अरे थोडी जनाची नाही मनाची ठेवा. आदरणीय साहेबांनी आपल्या आयुष्याचे 55 वर्ष समाजकारणात आणि राजकारणामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याला अभिप्रेत असणार राजकारण 55 वर्ष केलं. 18 पगड़ जाती धर्माच्या लोकांना घेऊन ज्या छत्रपतींनी शिवस्वराज्य उभं केलं 55 वर्षाच्या राजकीय जीवनात 18 पगड़ जाती धर्मातल्या अनेक जणांना त्यात आमच्या सारखे भटके सुद्धा आले. विरोधी पक्ष नेत्यापासून ते आज सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या मंत्र्यापर्यंत. अरे या व्यासपीठावर बघा कुठल्या जातीचा तुम्हाला सापडणार नाही. अभिमान वाटतो सांगायला या महाराष्ट्राचा सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्यानं परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका पत्रकारांनी प्रश्न विचारला हयात असताना कि बाबासाहेब खऱ्या अर्थानं या देशात समता कधी प्रस्थापित होईल. बाबासाहेबांनी उत्तर दिलं ज्यावेळेस खऱ्या अर्थानं या देशामध्ये सर्वसाधारण जागेवर मागासवर्गीय माणूस निवडून येईल त्या अर्थानं खऱ्या अर्थानं या देशात समता प्रस्थापित होईल. अरे सांगायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटतो की हे बाबासाहेबांचं स्वप्न या देशात जर कुणी पूर्ण केलं असेल तर ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पूर्ण केलं. 98 चार लोकसभा मतदारसंघामध्ये कवाडे साहेब असतील, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, रामदास आठवले साहेब असतील, नाही तर गवई साहेब असतील, हे चारही जणाला खासदार म्हणून या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवलं. आज हे का बोलतोय? ही करवीर नगरी आहे, ही राष्ट्रीय शाहू महाराजांची नगरी आहे. या नगरीतून पुरोगामी महाराष्ट्राचा संकल्प सोडायचा, या नगरीतून खऱ्या अर्थानं शिवशाहू आंबेडकर फुलेंचा महाराष्ट्र उभा करायचा. पण आजकाल या महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं राजकारण चालू झालंय, महामानव महापुरुष तर आपले आपले बांधून घेतलेतच, धर्मही बांधून घ्यायलेत. अमोलजींनी आपल्या भाषणात सांगितली हनुमान चालीसा, काही जण हनुमानाचे भक्त आता आम्हाला दिसायला लागलेत. हनुमान चालीसाच्या बाबतीमध्ये तेही म्हणत असतील आमची एवढीच अपेक्षा आहे, अमोलजी असेल नाही तर मी असेल, आम्ही 3 मिनिटात हनुमान चालीसा म्हणतो, तुम्ही कागद हातात न घेता 30 मिनिटात म्हणून दाखवा, आम्हाला धर्म शिकवत आहे. धर्माचा बाजार.
आपल्या महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तर कधीच आपल्याला सांगितलं नाही। म्हणून या आज कोल्हापूरच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला संकल्प करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्याला नाव नव्हतं त्याला रयतेचं राज्य म्हटलं जातं। मला आठवतं 2008 ची एक कोल्हापूरमध्ये सभा झाली, अशी ऐतिहासिक सभा कधीच झाली नाही। संचालनकर्त्यांनी तुकोबारायाचं उदाहरण दिलं कर्जमाफीचं पहिल्या, दुसऱ्या कर्जमाफीचं उदाहरण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि या देशात तिसऱ्या कर्जमाफीचं जर उदाहरण कुणाचं असेल तर सांगायला अभिमान वाटतो शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलेल्या या कर्जमाफीचा। शिवरायांच्या स्वराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देताला दाखला तर याद राखा मन्ना। आणि आज गेल्या 55 वर्षात या देशातला या महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी ज्या ज्या वेळेस अडचणीत आला त्या त्यावेळेस या देशात या शेतकऱ्याच्या जातीला कुणी जिवंत ठेवला असेल तर ते फक्त आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवलं। अरे काय सांगावं, हे चालतं बोलतं विश्वविद्यापीठ, ज्या विश्वविद्यापीठाला सुईपासून विमानापर्यंत, ज्या विश्वविद्यापीठामध्ये ऊसतोड मजुरापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत हे सगळं प्रश्नही माहिती आहेत आणि प्रश्न सोडवायचे कसे हे पण माहिती आहे। पण जे बोलायला लागलेत आमच्या विरोधात कुठतरी ईडी मागा लागल्यामुळं जी सीडी निघाली होती ती सीडी लावरे म्हणायच्या ऐवजी आता लपून ठेवरे म्हणावी लागतीय, याच्यासारखी दुर्दैवी वेळ राजकारणात कुणावर येऊ नये ती आली आहे। आज अभिमान वाटतो सांगायला या करवीर नगरीमध्ये कि 6 मे 1922 रोजी शाहू महाराजांचं निधन झालं। आज 125वं स्मृती वर्ष म्हणून आपण या ठिकाणी कृतज्ञता वर्ष म्हणून साजरा करतोय। आज हसन मुश्रीफ साहेबांची या ठिकाणी मला आवर्जून एक मागणी आठवतीय की या कृतज्ञ वर्षाच्या निमित्तानं सामाजिक न्याय विभागाने जबाबदारी घ्यावी आर्थिक। आज हसन मुश्रीफ साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील किंवा सतेज पाटील साहेब असतील, या सर्वांनी मागणी केली। आपण कार्यक्रम ठरवलाय, त्या कार्यक्रमाला जो काही निधी लागेल त्याच्यात सामाजिक न्याय विभाग कमी पडणार नाही, याचा सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्यानं शब्द देतो। या करवीर नगरीमध्ये एकदा का संकल्प या तपोवन च्या मातीत घेतला की तो संकल्प पूर्णत्वास जातो हे आजपर्यंतचा इतिहास आहे। अपेक्षा एवढीच आहे की आपल्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की एक काळ येणार आहे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा होणार आहे, तो नगर पंचायतच्या कालच्या निवडणुकीतच झालाय। साहेबांच्या देखत 2024 ला ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका होतील माझ्यासारख्या आपल्या सुद्धा एकच इच्छा असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा मुख्यमंत्री, राज्याचा मुख्यमंत्री आजच्या या संकल्पातून येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये व्हावा। कोल्हापूरची ही नगरी आहे, काय करील सांगता येत नाही। एखाद्या निवडणुकीत या कोल्हापूरच्या लाल मातीतून हिमालयाचा बर्फ सुद्धा दिसतो। हे परवाच्या पोटनिवडणुकीच्या निकालातून आपण दाखवून दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक होतो। इथंच थांबतो, खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, शरद चंद्रजी पवार साहेबांचा। धन्यवाद धन्यवाद। यानंतर मी विनंती करते माननीय एकनाथ जी खडसे साहेब यांना बोलण्यासाठी। माननीय खडसे साहेब, आत्म्याचा सौदा करुणी जर स्वतः सविकले असते, एक एक वीट सोन्याची घर असले बांधले असते, पण सोन्यासारखी माणसं निर्माण करण्याचं काम करणारे माननीय खडसे साहेब आपल्या समोर। या कोल्हापूरच्या या भव्य दिव्य अशा सभेचे उपस्थित आदरणीय आपल्या सर्वांचे आवडते मार्गदर्शक नेते माननीय शरद पवार साहेब, माननीय अजित दादा, माननीय प्रफुल्ल जी, माननीय सुप्रिया सुळेजी।